महाराष्ट्रात ऑपरेशन कमला सोपे नाही असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. भाजपचं दबाव तंत्र आहे पण ऑपरेशन लोटस सोपे नाही असं त्यांचं म्हणणं आहे. जीवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. आपल्याबाबत केवळ गैरसमज पसरवण्यात आलाय आणि आपण 40 आमदारांच्या सह्या घेतल्याच्याही अफवा असल्याचं ते म्हणाले. आणि यावेळी त्यांनी सामना अग्रलेखावरून संजय राऊत आणि शिंदेगट प्रवक्ते संजय शिरसाटांचे सुद्धा कान टोचले. महाराष्ट्रातल्या संभाव्य राजकीय भूकंपाबाबत भाजपनं अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. राजकीय भूकंपाची माहिती आपल्याला नसल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. अजित पवारांच्या संदर्भात आपण काहीच बोललो नव्हतं असंही ते म्हटले. तर भाजपची विचारधारा मान्य असेल त्यांचं पक्षामध्ये स्वागत आहे असंही त्यांनी सांगितलं. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. आदित्य ठाकरेंची मुंबई महापालिका आणि सरकारवर त्यांनी टीका केली आहे. मुंबईतल्या रस्त्यांची कामं रखडली आहेत. 2 आठवड्यांपासून खडी पुरवठ्याअभावी कामं बंद आहेत असा दावा आदित्य ठाकरेंनी केला. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या विशिष्ट पुरवठादारांकडूनच कच्चा माल घ्यावा यासाठी दबाव आणला जात असल्याची चर्चा असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. कोल्हापूरच्या बहुचर्चित श्री राजाराम साखर कारखाना निवडणुकीमध्ये ट्विस्ट आलाय. सतेज पाटलांनी दिलेला शब्द मोडला असा गंभीर आरोप खासदार धनंजय महाडिकांनी केला. विधान परिषद निवडणूक लढताना राजाराम साखर कारखाना निवडणूक लढणार नाही असा शब्द सतेज पाटलांनी दिला होता आणि तो शब्द पाटलांनी फिरवला असा आरोप करण्यात आला. लोकसभा निवडणुकीला आणखी वर्षभराचा कालावधी असताना माजी मंत्री राम शिंदे यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आपण इच्छुक उमेदवार असल्याचं जाहीर केलं. मात्र अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचेच डॉ सुजय विखे पाटील सध्या खासदार आहेत. ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुटुंबियांची आजही एसीबीकडून चौकशी केली जाणार आहे. काल तब्बल 8 तास एसीबी चौकशी करण्यात आली. अलिबागमधल्या एसीबी कार्यालयामध्ये चौकशी झाली. एसीबीला सगळी माहिती दिल्याचं राजन साळवी यांनी सांगितलं. सह्याद्रीची उंची म्हणजे